काय तुमचं नाव काय? भाऊसाहेब लक्ष्मण. कुठलं गाव? पिंपळगाव डोकरा. मतदानाचा अधिकार आहे तुम्हाला? हो हो. मग आता यावेळेला कसं आहे, उत्पन्न माझा उत्पन्न समिती जी आहे त्याची निवडणूक कशी होणार? तिथं काय आता शेतकऱ्यांचं जर ते काय करते नाही तर त्याच्यात काय होऊ शकतं? शेतकरी काय इकडं तेवढं लक्ष देऊ शकत नाही. शेतकरी लक्ष देऊ शकत नाही. पण तुम्ही निवडून दिलेला जो प्रतिनिधी आहे त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्याला मतदान करायचे अधिकार नाही. व्यापाऱ्यांना व्यापारी आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी गटाचे सदस्य यांनाच अधिकार असतो. जो मूळ अधिकार शेतकऱ्याला पाहिजे तो नाही. म्हणजे मतदान करण्याचा अधिकार जो आहे, म्हणजे एखादं संचालक मंडळ तयार करायचं असेल तर शेतकऱ्यांना मतदान करता येत नाही. शेतकऱ्याचा माल आणायचा तो विकला जायचा पण शेतकऱ्याला काय मतदान करता येत नाही. काय फायदा होईल तुम्हाला जर मतदानाचा अधिकार दिला? आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या जे आमच्याकडे लक्ष देतील जो तोच प्रतिनिधी आम्ही निवडून देऊ, कारण तो आमच्याकडे लक्ष देईल. पण हे कसं असतं, पुढाऱ्यांचे सगळे ग्रामपंचायती गट पुढाऱ्यांचे असतात, सोसायटी गट पुढाऱ्यांचे असतात, ते त्यांच्या चॉईसनुसार ते. मी येतो तुमच्याकडे. बघा, मातृश्री व्हेजिटेबल कंपनी म्हणजे इथे मला सांगा कसं विकतात तुम्ही? समजा शेतकरी, तुम्ही काय करता शेतातून माल आणला? इथं कंपनीमध्ये लावतात, दलाल लिलाव करतात. तो जाळीप्रमाणे 20 किलो जाळीप्रमाणे किंवा भोपळा असेल तर 18 किलो नागाप्रमाणे. तर मग तो आज समजा आज भोपळा 50 रुपये तर 200 रुपयापर्यंत गेला आहे, पण तो 200 रुपयाचे 4 वाकले जातात. पण 50 ते 100 रुपयापर्यंत सगळे जवळजवळ 90% माल तो 50 ते 100 रुपयापर्यंत जातो. आणि त्याच्यात जर तो 18 नग कमवायला 100 रुपये खर्च 200 रुपये खर्च येतो, पण त्याच्यात हातात 50 रुपये पडतात. हातात 50 रुपये पडतात. या ठिकाणी जे माल विकला हे तुझ्याकडे काय आहे? किती मिळाले भाऊ? वांग्याचे 800, 5 जाळ्यांचे 800 रुपये, 5 जाळ्यांचे 5 झाडे, 5 जाळी. किती किलो? 20 किलो. 20 किलो जाळी. हा, 800 एक क्विंटल 800 रुपये वांग्याचे. हा, वांग्याचे त्याला कमी भाव याला. आता रेंज कशी, आता व्यापारी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट राहतं ना, दलाली संघ ते गेम होत ना शेतकऱ्याचा. हा, हे तुमचं नाव काय? हरिदास खंडू भारोड. हरिदास खंडू भारोड. काय आणलं तुम्ही? भोपळा आणला. हा, 10 जाळीचे 1300 रुपये. 10 जाळीचे का? बरं आहे का? बरं आहे का भाऊ? 130 निघाले भाऊ. बरा पडला की काय? काय परवडतही नाही हो सर. पण मग नाही, पेक्षा आम्हाला 25 रुपये भाडे, परत पिशव्या वगैरे न्यावं लागतात. काय 50-100 रुपये फक्त आम्हाला पडतं. त्याच्यात सगळं काय औषध वगैरे खत वगैरे आम्हाला सतत मारावं लागते. परवडत ती ना आम्हाला. पण मग नाही पेक्षा ते आम्हाला फेकून न देता थोडस घरचं थोड्या अडचणी तेल मीठ वगैरे होतं फक्त, बाकीच्या अडचणी आमच्या तशा तशा राहून जात आहे. आता मतदान आहे ना, आता निवडणूक जोरात आहे की नाही? कोण आलं पाहिजे आता मला नाही सांगता. निवडून येतात ते तुमची काळजी घेतात. प्रत्येक कोणी आला तो फक्त वेळेपुरता फक्त आश्वासन देतो, शेवटी जे करायचे तेच करतात. आश्वासन देतो जे करायचे तेच करतात. शेतकरी मात्र शेतकरी आहे, जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तीच आहे शेवटी. मला सांगा, आता शिंदे एकनाथ शिंदेच सरकार आहे, भाव मिळतोय? नाही मिळाल. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, भाव मिळतो? नाही ना, कोण लक्ष देत? काँग्रेसचं सरकार होतं, मिळालं होतं? नाही. आणि हे सरकारला भाजपचं मिळते? नाही ना, आता ते पण आले ते भाऊच नाही मिळत. कोणी आले तरी शेवटी आम्हाला जी परिस्थिती आहे तीच आहे.